ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराजदादा गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अमोलदादा गायकवाड व सुबोधजी वाघमोडे हे अध्यक्षस्थानी होते. प्रथम दीपप्रज्वलन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नेत्र तपासणी, डेंग्यू विषयी मार्गदर्शन व महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी आरपीआय गवई गटाचे सुबोधजी वाघमोडे, डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे, एस बी कालदीप, धोत्रे मिश्रक, एस पी शेटे, लाजरस कर्मय्या अडकुल, प्रीतम श्याम परकाले, सुरेखा पुजारी, राज वकानी, प्रतीक जाधव, महेश उंबरगीकर, विठ्ठल गायकवाड, महाकाल, यशवंत जाधव, सिद्धू कानडे, अक्षय सलगर, विराज लालसरे, आकाश गायकवाड, विश्वनाथ बिराजदार, रवी कळन, समर्थ पवार, सर सुभाष संडाके, सचिन हेगडे व सर्व मित्र परिवार आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर येथे लिप्रेसी कॉलनी या ठिकाणी आम्ही दिवाळीनिमित्त फळा वाटप केले होते. जे के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था आणि ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या दोन्ही संस्थेकडून आम्ही या ठिकाणी फळा वाटप केले होते. पण त्यावेळेस अशा काही इथल्या आम्हाला समस्या या ठिकाणी लोकांकडनं कळाल्या की आरोग्याविषयक, डेंग्यूविषयी जे काही नेत्र तपासणी, त्यांना आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की लवकरात लवकर दोन्ही संस्थेकडून आम्ही कुंटानाका येथे आरोग्य शिबिर आयोजित करू. आम्ही या ठिकाणी आज शुक्रवार 23 आमचे ओमसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराजदादा गायकवाड त्यांच्याही वाढदिवसानिमित्त औचित्य साधून या ठिकाणी आम्ही आमचे आरपीएचे प्रदेशाध्यक्ष गोविंद गटाचे सुबोधजी वाघमोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांनी आमच्या मानास उपस्थित राहून त्यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या अनुषंगानंच आम्ही हे सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे. वेळोवेळी त्यांची आम्हाला मदत मिळालेली आणि सोलापूर शहरामध्ये जे के मागासवर बहुउद्देशीय संस्था आणि ओमसाई प्रतिष्ठान यांचं त्यांच्या प्रेरणेतूनच कार्य चालू आहे अशीच त्यांच्याकडनं मी वेळोवेळी मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. संस्थेच्या वतीनं आज लेपशी कॉलनीमध्ये आरोग्य शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. हे हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त आणि सुस्थ असा ह्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे. तेव्हा जी के मागासवर्गीय संघाचे संस्थेचे संस्थापक संतोषजी गायकवाड आणि शिवराजजी, त्यांचे मित्र शिवराजजी, ज्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला दिवाळीलासुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं गोरगरिबांना फराळ वाटपाचा कार्यक्रम केला आणि अशा म्हणजे उपयोगी की ज्याला समाजाच्या माध्यमातून त्यांना काही म्हणजे असं काही करता येत नाही किंवा त्यांना काही मदत देता येत नाही अशा माध्यमातून संस्थेच्या वतीनं संतोष गायकवाड यांनी त्यांना मदत केल्याचं काम हे अतिशय सुस्थ प्रमाणात केलेलं आहे. तेव्हा अशाच पद्धतीने त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून काम व्हावं अशी मी या ठिकाणी त्यांना अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.